नमस्कार, जय शिवराय. फुले शाहू आंबेडकर यांना मी वंदन करतो. मी कृषी पदवीधर असून राहता आणि कोपरगाव तालुक्यामध्ये 32 वर्ष मी कृषी अधिकारी म्हणून काम केलेले आहे. आणि काम करत असताना तालुक्यातील सर्व अल्पउदारक शेतकरी, बहुउदारक शेतकरी यांचा माझा वेळोवेळी संपर्क आला. हे लाभ देत असताना माननीय पदाधिकारी अधिकारी यांचा सुद्धा मला सहवास लाभला. त्या सहवासामुळे मी सर्व शेतकऱ्यांची ज्या बाबी आहे त्यांना लाभ देताना त्यांची त्या बाबीमुळे जास्तीत जास्त उन्नती घडवण्यात मी यशस्वी झालो. आणि त्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक ज्या परिस्थिती सुधारण्यासाठी मी प्रयत्न करू शकलो. त्यानंतर शेतकऱ्याकडून असा मला हाक आली, बो साहेब, तुम्ही एवढं 32 वर्ष काम केलं तालुक्यामध्ये, तर तुम्ही सामाजिक काम करायचं, तुम्हाला राजकीय याची जोड लागणार, तर राजकीय याच्यामध्ये पदार्पण करण्यासाठी आपण रिझर्वेशन असल्या कारणाने आपण लोकसभेची खासदारकी लढवी अशी मला सर्व समाजाच्या स्तरातून मला हाक आली. त्या पद्धतीने मी लोकसभेसाठी खासदारकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तो मंजूर पण झाला. त्यानंतर मी ह्या लोकसभेसाठी जो उमेदवार म्हणून उभा आहे, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने आज मी तिला माझा अनुक्रम नंबर 12 असून माझं जे चिन्ह आहे ते ऊस शेतकरी आहे. तर आपणा सर्वांना मी विनंती करतो की आपण मला भरघोस मताने विजय करा ही आपणा सर्वांस विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.